श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीगुरुभ्यो नमो नमः सर्वदेवेभ्यो नमो नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमःप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बिके गौरी नारायणि नमोऽस्तुते नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामः क्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी राजा राम गोकुल संकट हारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। सद्गुरुनाथा तुझा कृपेचा सतत वाहुदे झरानाथा सतत वाहुदे झरानाथा अनसुये चासुतानाथा अनसुये चासुतानाथा तुझा तरे आसरानाथा तुझा तरे आसरानाथा सद्गुरुनाथा तुझा कृपेचा सद्गुरुनाथा 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 तुझा कृपेचा सतत वाहुदे झरानाथा सतत वाहुदे झरा विप्रवेश धरुनी गुरु तुम्ही अत्रि घरी आला नाथा विप्रवेश धरुनी गुरु तुम्ही अत्रि घरी आला नाथा पतिव्रतेचा पुण्याईने पतिव्रतेचा 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 पुण्याईने बाळतीचे झाला नाथा बाळतीचे झाला नाथा भक्तासाठी जन्मही तुमचा भक्तासाठी जन्मही तुमचा भक्तासाठी जन्मही तुमचा भक्तासाठी जन्मही तुमचा भक्तासाठी भक्तासाठी जन्मही तुमचा भक्तासाठी जन्मही तुमचा भक्ता उद्धारा नाथा भक्ता उद्धारा
सद्गुरुनाथा तुझा कृपेचा, सद्गुरुनाथा तुझा कृपेचा, सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा नाथा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, भगवती जगदम्बा भवानी माता की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, गो माता की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया, जय जय रघुवीर समर्थ। आवडी नि भावे हो हरि नाम घेसी, आवडी नि भावे हो, आवडी नि भावे हो हरि नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे हो आवडी भावे, सकल जीवांचा करीतो संभाळ, सकल जीवांचा करीतो संभाळ, तुझ मुकलील ऐसे नाही, तुझ मुकलील ऐसे नाही, ऐसे नाही आवडी भावे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरि कृपेचाचा नाश आहे, हरि कृपेचाचा नाश आहे, नाश आहे आवडी भावे, हरि नाम घेसी आवडी भावे, हरि नाम घेसी आवडी भावे हो, आवडी भावे हो, आवडी नि भावे हरि नाम घेसी। आपदाम पहरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकी पतिः, भगवान् रुक्मिणी पतिः, श्रीरामचंद्र पूर्वेशां अस्माकं कुलदैवतं, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, सद्गुरुनाथ महाराज की जय। उपस्थित सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करतो आणि संत कीर्तन मालिकेतल्या या आजच्या भागाला सुरुवात करूया। सेवेसाठी घेतलेला अभंग हा पुन्हा एकदा नाथ महाराजांचा असून, तुकोबांच्या चरित्राला सुद्धा आपण हाच अभंग कसा लागू पडतो हे बघितलं, मग आजचे जे संत आहेत त्या संतांच्या चरित्राला सुद्धा हा कसा अगदी लागू पडतो, व्यवस्थित चपखल कसा बसतो हे आजच्या चरित्र भागातून बघूया। आजच्या चरित्र भागातून नाथ महाराज एक वेगळा विश्वास आपल्या समोरच्या भक्तांना देतात,
श्रोत्यांना एक वेगळा विश्वास देतात. काय विश्वास देतात? जर तुम्ही आवडीनं भगवंताची सेवा केला तर आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्वा हे. ते पुढे म्हणतात काय? सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलीला ऐसे नाही. नाथ महाराज एक वेगळा वैशिष्ट्य भगवंताचं सांगतात जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्यावरती आपण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्याकडे थोडंसं जरी संकट आलं ना तरी आपण म्हणतो देवाचं ना माझ्याकडे लक्षच नाही हल्ली, देव कुठल्या तरी वेगळ्याच कामात असतो म्हणाले, माझ्यावरती लक्षच नाही, एवढं मला संकट पडलं आहे, एवढं मोठं कोरोनाचं संकट आलं आहे पण बघतसुद्धा नाही साधा आमच्याकडे. आहेत की नाही हे सगळे डायलॉग आपलेच आहेत म्हणून ऐकल्यानंतर लगेच हसायला येतं. हो, कारण एखादी गोष्ट ऐकली आणि त्याच्यावरती हसायला आलं की हे आपल्या जीवनात घडलं हे लगेच कळतं समोरच्याला. आणि त्याप्रमाणे मात्र आपण म्हणतो की देवाचं माझ्याकडे लक्षच नाही पण देवाचा सगळ्यांकडे लक्ष असतो. देवाचा सगळ्यांकडे लक्ष असतो. जर तुम्ही वाईट वागलात तरीही त्याचा लक्ष असतो आणि जरी तुम्ही चांगलं वागलात तरीही लक्ष असतो. मग तुम्ही म्हणाल कशावरून आम्ही वाईट कधीही वागू ते कसं काय कळेल? तुम्हाला सांगू का एक साधं मराठी वाक्य आहे, देवाच्या काठीला आवाज नसतो माणसाच्या काठीला आवाज असतो. त्यामुळे तुम्ही जर वाईट वागलात तर देवाने मारलेली काठी तुम्हाला सहजासहजी पटकन कळणार नाही पण तो मारताना अगदी रापकन मारतो तुमच्या. माणसाने मारलेली लगेच कळते कारण ते दुखापत होते ना, पण देवाने मारलेल्या काठीची दुखापत होते पण त्याची जाणीव उशिरा होते. त्यामुळे सकल जीवांचा करीतो सांभाळ, तो सगळ्या जीवांचा सांभाळ करतो आणि परत करताना समान अगदी समानतेने त्यांचा सगळ्यांचा सांभाळ करतो. फक्त प्रत्येकाचा प्रारब्ध प्रत्येकाचा पूर्वकर्म आडवं येतं त्याच्यात. म्हणून मग काही जणांना गरिबी प्राप्त होते, काही जणांना मिडल क्लास, काही जणांना अप्पर क्लास, हे सगळ्यांना प्राप्त होतं. पण मी तुम्हाला खरं सांगू का, जो सगळ्यात गरीब असतो ना, जो झोपडीत झोपतो ना, त्याला शांततेची झोप लागते, सुखाची झोप लागते, कारण त्याला कशाचीच काळजी नसते. अरे बापरे, कपाटात 100,000 रुपये ठेवलेत चोरून नेले तर, कितीतरी सोनं आहे कपाटात ते नेलं चोरून तर, अशी त्याला अजिबात भीती नसते कसली. तो निवांत झोपतो अगदी. जो मध्यमवर्गीय असतो तो जरा त्याच्यात जरा कमी पटीने झोपतो, नाही बाबा कर्ज आहे ते कर्ज फेडलं पाहिजे याची चिंता असते त्याला. आणि जो सगळ्यात श्रीमंत असतो त्याला तर भयंकर चिंता असते. आपल्याला वाटतं बाबा काय सुख आहे, याच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, दोन दोन मुलं आहेत, सगळं आपल्याला वाटतं. पण अरे त्याच्या मागे केवढी चिंता असते. पण आपण जे असतो ना सामान्य, श्रीमंताला एवढी भगवंताची जाण नसते जेवढी मध्यमवर्गीय आणि गरिबाला जेवढी जाण असते ना, तेवढी कदाचित. तुम्ही जास्तीत जास्त बघा, काही असतील तर अपवाद असतील सुद्धा बरं का, श्रीमंत माणसांना भगवंताची जाण असण्याचे असतील सुद्धा अपवाद असतील ते, पण शक्यतो जर बघायला गेलात तर तुम्ही जेवढ्या प्रेमाने त्याचं करता तेवढ्या प्रेमाने ते करत नाहीत. हा साधा युक्तिवाद आहे, याच्यावरती कोणाचं हो असू देत नाही तर नाही असू देत, कारण हा मला पटला आहे. कारण कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम आहे ना, आपल्याला काय, कीर्तन हा एक संवाद आहे. आता फक्त तो आपल्याला सरळ ऐकता येत नाही एवढाच काय तो विषय, पण कीर्तन हा एक संवाद आहे. हां बाबा रे तुला नाही ना पटलं तर तुला का नाही पटलं हे सांगावं, मला का पटलं हे सांगावं. कीर्तन एक संवाद आहे. आणि त्याप्रमाणे आपण विषय बघत होतो की सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही, युक्तिवाद झाला. उदाहरण द्या. एकदा असा प्रकार घडला की भगवान महाविष्णूंचा असा नेम की जगातील जो जो जीव जन्माला आला त्या प्रत्येक जण जेवल्याशिवाय भगवान महाविष्णू पोटात अन्न घेत नाहीत, ते जेवत नाहीत स्वतः. प्रत्येक जीवाला थोडं नाही थोडं कणभर तरी ते जेवायला देतातच आणि मग आपण जेवतात असा नेम. आणि आता लक्ष्मी मातेने एक दिवस ठरवलं आता हा नेम यांचा मोडायचा काही झालं तरी. आता याच्यावरती काही जणांचा आक्षेप येत हा या दृष्टांतावरती की हा दृष्टांत काही जणांचा काल्पनिक आहे म्हणतात, काही जण म्हणतात पुराणात आहे, पण हा दृष्टांत इथे साजेसा आहे म्हणून सांगतो. हो नाहीतर उद्यापासून फोन सुरू होतील, बुवा खोटं सांगितलात. त्या दृष्टांताकडे बघू नका, त्याच्यातला आशय बघा, एवढाच सांगण्याचा मुद्दा. तर आता लक्ष्मी मातेने ठरवलं की यांचा आता हा नेम मोडायचा काही झाला तरी, म्हणून तिने काय घेतलं, एक डबी घेतली. त्या डबीमध्ये एका मुंगीला ठेवलं आणि डबी बंद केली.
डबी बंद केली आणि डबी बंद केल्यानंतर भगवान महाविष्णू आले आणि म्हणाले, लक्ष्मी बाई ग जेवायला वाढ, म्हणाले भूक लागली आहे। म्हणून छान वाढलेलं होतं, बसायला पाठ, टेकायला पाठ, समोर चांदीचा ताट, उदबत्त्यांचा घमघमाट, सगळं होतं अगदी। आणि भगवंत जेवायला बसले, भगवंतांना छान अगदी स्वयंपाक केलेला होता, तो वाढला आणि भगवंतांनी पहिला घास घेतला। बाबा म्हणाले, रुक्मिणी खूप सुंदर झाला स्वयंपाक। हो ना, निवांत जेवा म्हणाले। पण तुम्हाला एक सांगू का गोष्ट, तुमचा नेम मोडला। कसला नेम नेम मोडला? सगळे जीव जेवल्याशिवाय तुम्ही जेवत नाही, हा तुमचा नेम आहे, शक्यच नाही। म्हणाले, सगळे जीव जेवलेत, सगळ्या जीवांना थोडं नाही थोडं तरी त्यांच्या प्रारब्धानुसार जेवायला मिळालेलं आहे, शक्यच नाही। म्हणाले रुक्मिणी माता सुद्धा अटी तटीला पेटली, छे छे म्हणाले, शक्यच नाही। कशावरून म्हणाले रुक्मिणी, सांग तरी। नाही नाही म्हणाले, मी एका जीवाला कोंडून ठेवलाय म्हणाले। हो ना म्हणाले, ठीक आहे म्हणाले, मग त्या जीवाला घेऊन ये समोर माझ्या। आणि त्याप्रमाणे ती लक्ष्मी तिथे गेली, लक्ष्मी माता तिथे गेली, महालक्ष्मी, आणि तिने ती डबी उघडून बघितली आणि चपापली लक्ष्मी माता। काही कळे ना का? तर त्या मुंगीला जे कोंडून ठेवलेलं असतं ना, त्याच्याबरोबर एक तिला तांदुळाचा दाणा मिळाला। या तांदुळाचा दाणा कसा काय आला? म्हणून ती डबी तशीच नाचवत नाचवत घेऊन आली देवांसमोर। देवा, ह्याच्यात तांदूळ कसा आला? म्हणाले, ह्याच्यात तांदूळ कसा आला? मी ठेवताना अगदी व्यवस्थित पुसून बिसून, पदराने पुसलेलं, एवढ्या चांगल्या पैठणीच्या पदराने, तरी पण ह्याच्यात तांदूळ आला कसा? लक्ष्मी, मी काय आहे? जगाचा पालन करताय, माझी लीला मलाच माहिती। म्हणाले, अगं एक साधी गोष्ट आहे म्हणाले, तुझ्याच भक्तांनी तुझ्याच कपाळावरती लावलेल्या ज्या अक्षता होत्या ना, ती डबी ज्यावेळेला तू बंद करत होतीस ना, त्यावेळेला अचानक तुझ्या डोक्यावरची जी अक्षतेचा एक दाणा त्याच्यात पडला, तुझा लक्ष गेला नाही आणि तू पटकन ती डबी बंद केलीस आणि तो जीव जेवला। सांगायचा मुद्दा एवढाच, सकल जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मुख कलीला ऐसं नाही। म्हण तुम्ही म्हणाल आम्हाला इतकी गरिबी दिली, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे। कधी नाही कधीतरी, नाथ महाराज सांगतात, कधी नाही कधीतरी त्याचा नाश होईल, फक्त त्याची वाट आपल्याला बघावी लागते। वाट बघण्याशिवाय पर्याय नाही। कुठलीही गोष्ट आज बी लावलं की लगेच दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही ना, त्यासाठी वाट बघावी लागते। नाथ महाराज अगदी तसं सांगतात की याच्यासाठी वाट बघावी लागते। मग सगळ्या जीवांचा सांभाळ करतो आणि सगळ्या जीवांच्या इच्छा कशा पूर्ण करतो, चरित्र भागातून बघूया। त्याआधी अभंगाचा आठव करूया आणि मग एक छान भजन म्हणूया आणि भजन म्हणून मग चरित्र भागाकडे जाऊया। आवडीने भावे हो हरी नाम घेसी, आवडीने भावे हो हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे। आवडीने भावे हो हरी नाम घेसी, आवडीने भावे हो, आवडीने भावे हो, आवडीने भावे हरी नाम घेसी। कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे छान असं एक भजन म्हणूया आणि मग चरित्र भागाकडे जाऊया। रंग रंग पांडू रंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडू रंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला रंग विठ्ठला, रंग विठ्ठला रंग विठ्ठला, रंग विठ्ठला रंग रंग पांडू रंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडू रंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडू रंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला रंग विठ्ठला रंग विठ्ठला। पंढरीनाथ भगवान की जय, जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। काय झालंय, भजन जरी कितीही आवडीचं असलं, कितीही प्रेमाचं असलं, कितीही भक्तिभावनेनं म्हटलेलं असतं, तरी घड्याळ पुढे पुढे जातं, करायचं काय? त्यामुळे थोडासा त्याचाही सुद्धा विचार करावा लागतो।
त्यामुळे कथा भाग बघूया। प्रसंग असा घडला की उत्तमपैकी संसार सुरू आहे आणि ही जी कन्या आहे ती कन्या ही वारकरी संप्रदायातून आता या घरी आलेली असते, पण या घरी मात्र बिचारीला भरपूर जाच असतो, तिला सुख नसतं त्या घरामध्ये। बिचारी लाडाकोडात वाढलेली असते वारकरी घराण्यात, एवढे श्रीमंत नसतात पण खाऊन पिऊन सुखी असतात, अन्न वस्त्र निवारा सगळी गरज भागत असते। अशा वारकरी संप्रदायातून ही लेख आलेली असते, पण या घरी मात्र तिला सुख नसतं। सासू मारायची, नवरा मारायचा, सासरा हवा तसा बोलायचा, नणंद उठायची काहीही बोलायची अदवा तदवा, पण बिचारी मात्र यानं कधीही लक्ष दिला नाही त्याच्याकडे। माझा संसार आहे ना, माझं प्रारब्ध आहे ते मला भोगलंच पाहिजे। आणि तिचा एक निश्चय होता की अरे हे मला जे बोलतात ना, मला जे मारतात ना, त्याने काय होतं, त्याने माझी आत्मशुद्धी होतीये की ही अशी आत्मशुद्धी झाली मला एक दिवस माझा पांडुरंग भेटणार, असा एक दिवस मला माझा पांडुरंग भेटणार। भागवत संप्रदायामध्ये किंवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं कुठेच नाही की स्त्रियांना भक्ती करण्याचा अधिकार नाही, आणि त्याप्रमाणे आज जो आपण चरित्र भाग बघणार आहोत ना, ती एक भक्त नसून भक्ता आहे, ती एक महिला आहे। आणि त्याप्रमाणे ती म्हणते की अरे या दुःखांनी माझी आत्मशुद्धी होती आहे, म्हणाले चांगलंय म्हणाले असू दे म्हणाले, मी माझ्या संसारात एकनिष्ठ आहे ना, आणि त्या संसाराबरोबर जसं तुकोबा सांगतात की हातात काम आणि मुखात नाम अशी हिची स्थिती आहे। घरात कितीही जात असला तरी हिला एकच माहिती आहे काय, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। हिला एकच माहिती आहे की मला कितीही संकट असली तरी कोण माझा आहे, तो माझा आहे आणि मी त्याची आहे। मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। चालू द्या आवाज हळू करा। आणि त्याप्रमाणे अशीच ती आता आपली कामं करतीये आणि एक दिवस मात्र तिला आनंद होणारी गोष्ट घडली, ही अचानक काहीतरी भांडी आणायच्या विचाराने मागच्या दारी गेली, जो त्यांचा वाडा होता त्या वाड्याच्या मागच्या दारी गेली, आणि तिला अचानक वेगळेच स्वर ऐकायला यायला लागले जे तिच्या सवयीचे होते। असे स्वर तिच्या कानावरती ऐकायला लागले काय, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम। आणि ही विचार करते अरे हे स्वर ओळखीचे वाटतात, का, तर ही जी कन्या आलेली होती ना ती वारकरी घराण्यातून आलेली होती आणि हे स्वर होते आषाढीच्या वारीला जाणारे वारकऱ्यांचे स्वर होते। हे तिला आनंद झाला हो, तिची खूप वर्षांची इच्छा होती की मी वारीतून जायचं पंढरपूरला आणि भगवंताचं दर्शन घ्यायचं, अशी तिची खूप इच्छा होती। अरे म्हणाले आयती वारी जातीये, मी जर आता घरी विचारायला गेले तर कदाचित मला होकार मिळणार नाही, निदान आपण तिथे जाऊया तरी बघूया तरी म्हणाले, वारी कशी जातीये, तिथे जाता नाही येणार पण त्याचा अनुभव तरी घेऊया। म्हणून ही बिचारी कन्या तिथे गेली, तिथे जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, तो भैरव क्या तोडी असं मात्र तिथे गेल्यानंतर मात्र तिथे बघितलं नामाने अगदी दुमदुमून गेलेलं होतं गाव। आणि ही सुद्धा देहभान विसरली हो, ही पण सुद्धा देहभान विसरली आणि लेक गेली हो, ही जी सून होती या घराण्यातली ती गेली आणि ती सुद्धा तिथे नाचायला लागली रामकृष्ण हरी म्हणून, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणून। आणि त्या गावातले जे चांडाळ चौकडी जी होती त्यांनी बरोबर ते बघितलं आणि ते लगेच तिथून उठले आणि जाऊन हिच्या सासूला जाऊन सांगितलं, ओ म्हणाले तुमच्या म्हणाले घराण्याला काळीमा फासायला लागली म्हणाले, त्या टाळकुट्यांबरोबर फिरायला लागली आहे म्हणाले, ती जावा जावा म्हणाले, बघा तरी काय चाललंय ते म्हणाले। आणि आधीच सासू काय आधीच कडक, त्यात काय बघायला नको म्हणून तळपायाच्या मस्तकाला गेली, पदर खोचला आणि ताड 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 करत गेली
आणि त्या वारकऱ्यांना तिथेच थांबवलं, भजन थांबवलं, थांबवा म्हणाले. आणि त्या बिचाऱ्या सखूच्या हाताला ही दुसरे दुसरे कोणी नसून सगळ्यांच्या ओळखीची असणारी सखूबाई आहे ही. आणि त्या सखूच्या हाताला धरलं आणि बिचारीला फरफटत फरफटत घरी घेऊन आली, फरफटत घरी घेऊन आली आहे. आणि सांगितलं, याद राख म्हणाले, परत वारीच्या दिशेला जरी गेलीस तर म्हणाले माझ्याशी गाठ आहे म्हणाले. आणि घरातली बिचारीकडून सगळी कामं करून घेतली, मार मार मारलंय बिचारीला. आणि नवऱ्याला सांगितलं, रिचा बांधून घाल म्हणाले हिला खांबाला, गेली तर म्हणाले परत वारीला. आणि बांधून घातलं. पांडुरंगाला म्हणते की पांडुरंगा माझं नाही रे नशीब वारीतून तुझ्यापर्यंत येण्याचं. किंवा म्हणाले, मी सासरी आल्यापासून तुझं दर्शन सुद्धा मला दुर्मिळ झालं रे. देवाऱ्यात तू दिसतोस मला, पण खरं सुख कुठं आहे? खरं सुख चंद्रभागेच्या तीरावरती आहे. तू नाही रे मला दिसत, मला आज तुझ्यापर्यंत यायचं होतं. मी काही वाईट काम करत होते का? नाही ना, तुझ्या बरोबरच यायचं होतं, तुझ्याकडे यायचं होतं मला. पांडुरंगा माझं नाही रे एवढं पुण्य तुझ्यापर्यंत येण्याचं. का माझ्यावरती रुसलायस माहीत नाही. आणि असं झालं मात्र, ही हाक कुठपर्यंत पोहोचली? पांडुरंगापर्यंत पोहोचली. आणि हे ऐकलं आणि पांडुरंगाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं हो, की माझ्या भक्ताला माझ्यापर्यंत येता येत नाहीये. किती वाईट गोष्ट आहे, मी देव आहे ना, तरीही काही करू शकत नाही त्याला आणण्यासाठी. आणि हेच बरोबर डोळ्यातलं पाणी कोणी बघितलं? साक्षात जगन्माता रुक्मिणीने बघितलं. आणि रुक्मिणीने विचारलं, देवा काय झालं बरं, डोळ्यात पाणी कशाला? म्हणाले, नाही ग चालू द्या हळू करा. की म्हणाले, काय झालं? नाही ग माझी एक म्हणाले भक्त आहे सखू नावाची, ती आज माझ्याकडे यायला निघालेली त्या वारीतून. पण तिच्या तिची जी सासू होती इतकी जाच करतात तिला, तिला फरफटत घरी घेऊन गेली परत. लेकरू रडतंय ग तिकडे, आता तिला खरी बांधून घातलंय म्हणाले. तिला मला काही केलं तरी आज आषाढीला आणायचं आहे म्हणाले इथे, काहीही झालं तरी. त्यावेळेला रुक्मिणी समजत काढते, देवा इतकंच ना, जो मनुष्य कंसाला मारू शकतो, जो मनुष्य रावणाला मारू शकतो, जो मनुष्य अहिमहीचा वध करू शकतो, मग तो मनुष्य साध्या सखूला संसारातून आणू शकत नाही इथे. देवा तुम्ही हे करू शकता, तुम्ही हे करू शकता, आत्ता जा आणि सखूसाठी काहीतरी करा, सखूसाठी काहीतरी करा. आणि भगवंत निघाले, पण आता जर मी अशाच जर वेशात गेलो तर कसं व्हायचं म्हणाले, अशाच जर वेशात गेलो तर कसं व्हायचं. म्हणून भगवंतांनी काय केलं, तर भगवंतांनी आपला वेश बदलला. आणि कुठला वेश धारण केला, छान असं पैठणी नेसली आहे, नऊवारी पैठणी नेसली भगवंतांनी. अक्षरशः एखाद्या सावकाराची बायको शोभावी असा पेहराव केलाय भगवंतांनी, असा वेश धारण केला. आणि भगवंत धावत धावत कुठे पोहोचले, तर जिथे सखूला बांधून ठेवलंय ना तिच्या वाड्याच्या बाहेर आले, त्या खिडकीत आले, खिडकीत आले आणि सखूला हाक मारली. सखू, अग ए सखू म्हणाले, तुला बांधून का बरं ठेवलंय? अग म्हणाले, तू इथे कुठे? भगवंताने दुसरा तिसरं कोणाचं रूप धारण केलं नव्हतं, तिच्या सखीचं रूप धारण केलं, तिच्या मैत्रिणीचं रूप धारण केलेलं. आणि तिला विचारलं, बाई ग तिला बांधून का बरं ठेवलं? मी म्हणाले, अग जात होते ना वारीला म्हणून मला बांधून ठेवलं. भैरव की म्हणाले, ना तिकडे जात होते ना म्हणून मला बांधून ठेवलं. सखू एक प्रश्न विचारू का ग तुला? विचार. की म्हणाले, तुला खरंच जायचंय का पंढरपूरला, तुला वारीला खरंच जायचंय का? हो ग म्हणाले, माझी कैक वर्षांपासूनची इच्छा आहे म्हणाले पांडुरंगाला वारीतून दर्शन घ्यावं. हो ना म्हणाले, मग ठीक आहे. मग म्हणाले, तयार हो, मी करतोय, करते म्हणाले काहीतरी. म्हणून देवांनी आपल्या सामर्थ्यानं वाड्याचं मागचं दार उघडलं आणि ज्या खोलीमध्ये सखूला बांधून ठेवलेलं होतं त्या खोलीत आले. आणि सखूला पटकन सोडलंय. आणि सखूला म्हणाले, निघ निघ म्हणाले, पटकन निघ म्हणाले इथून. अगं म्हणाले, इथलं कोण बघणार? मी येना म्हणाले, तू कशाला काळजी करतेस? मी बघते म्हणाले काय ते, मी आणते यांना जागेवरती बरोबर, तू जा म्हणाले. आणि म्हणाले, फक्त जाताना मागच्या दाराने जा. आणि त्याप्रमाणे ही निघाली हो, जात गेली गेली घराच्या बाहेर निघाली. आणि भगवंतांनी पुढची सुद्धा सोय लावून ठेवलेली होती. बाहेर मारुतीरायांना बैलगाडीवाल्याच्या रूपात उभं केलेलं होतं. आणि मारुतीरायांना सांगितलेलं, ही बाहेर आली की हिला विचारायचं. आणि त्याप्रमाणे मारुतीरायांनी विचारलं, अय लेकरा म्हणाली,
कुठे निघाली तू? पंढरपूरला निघालीय म्हणे. मी पंढरपूरला निघालीय. हो ना, मग म्या बी तिकडच निघालोय. बस की म्हणाले गाडीत, आणि म्हणून मारुती रायने तिला बैलगाडीत बसवलं आणि वाऱ्याच्या वेगानं बैलगाडी निघाली निघाली. आणि इकडे काय झालं, सखुलच्या इथे आता भगवंतानी सखीचं रूप बदललं, मैत्रिणीचं रूप बदललं आणि साक्षात सखूचं रूप घेतलं आणि स्वतःला बांधून घेतलंय. जो जगतातल्या सगळ्या माणसांना मायेच्या बंधनातून मुक्त करतो अशा पांडुरंगानं स्वतःला भक्तासाठी बांधून घेतलं. भक्ताची या काजासाठी, साधूंची या प्रेमासाठी सोडिली मी लाजरे. भगवंत लाज सुद्धा आपली सोडून देतो. आणि बांधून घेतलं, बांधून घेतलं खरं. आणि तितक्यात तिचा पती आला सखूचा, आणि सखूकडे बघितलं आणि सखूच्या हाताला हात लावला. भगवंताला स्पर्श झाला खरा आणि मनातल्या सगळ्या वाईट वृत्ती निघून गेल्या. आणि तो म्हणायला लागला, सखू अगं तुझ्याकडे बघून मला दया येते गं तुझी. मी तुला सोडेन एकाटीवरती, तू पण पंढरपूरला नाही ना जाणार? तू नाही जाणार म्हणाले. मी नाही जाणार पंढरपूरला, मी कशाला जाऊ पंढरपूरला? तुमची आज्ञा नाही ना? नाही जाणार. आणि म्हणून तिला सोडलं. सासू बाहेरच होती. अरे म्हणाले, हिला कोणी सोडलं? नवराला म्हणाले, मीच सोडलंय, ती नाही जाते पंढरपूरला. आणि पांडुरंगानं सखूच्या रूपात, सखूच्या स्वयंपाक खोलीत उत्तम प्रकारे जेवण तयार केलंय. ते जेवण ही सगळेजण जेवले आणि यांच्या मनातल्या सुद्धा वाईट वृत्ती समूळ नष्ट झाल्या. आणि होता होता ही वारी करत करत आषाढीचा दिवस आला आणि पांडुरंगासमोर पोहोचली. पांडुरंगाला नमस्कार केला. पण आता इथे विपरीत घडलं. सखून आपला प्राण भगवंताच्या चरणी विलीन केला. आता करायचं काय? आणि तितक्यात मागून हिच्याच गावातले जे वारकरी आधी निघालेले होते त्यांनी हिला इथे पायावरती पडलेलं बघितलं. अरे म्हणाले, ही सखू आपल्या गावची लेके, हिच्यावरती अंत्यसंस्कार केले पाहिजेत. म्हणून तिला तसाच उचललं आणि चंद्रभागेच्या घाटावरती तिचे अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार केले खरे. आणि म्हणाले, आता ही वार्ता जाऊन दिली पाहिजे म्हणाले गावात तिच्या घरच्यांना. म्हणून आता हे निघाले. पण आता असं झालं, सखू निजधामाला निघून गेल्यामुळे रुक्मिणीला चिंता लागली. का? तर सखूच्या वेशात पांडुरंग तिकडे अडकलेत. म्हणाले, हिला जर पुन्हा नाही आणली तर माझं ध्यान बसलंय तिकडं, कसं करायचं? आणि रुक्मिणीनं तिथले जे वारकरी होते ते वारकऱ्यांना सांगितलं की निघा आणि जिथे सखूचा अंत्यसंस्कार झालाय तिथून तिच्या अस्थी घेऊन या म्हणाले इथे. आणि त्याप्रमाणे सखूच्या अस्थी घेऊन आले हो आणि रुक्मिणी मातेच्या समोर ठेवल्या. आणि रुक्मिणी मातेनं आपल्या सामर्थ्यानं त्या अस्थींमध्ये अमृत संजीवनी प्रदान केली आणि पुन्हा सखू उभी राहिली समोर. सखू उभी राहिली आणि सखूला सांगितलं, सखू आत्ताच्या आत्ता निघ म्हणाले गावी, तुला जायला पाहिजे म्हणाले गावी. म्हणाले, अगं माते मला तिथे जाच आहे. आता ते तुला जाच नाही करणार, त्याची सगळ्याची सोय तिकडे लागलेली आहे, आता ते तुझ्याशी चांगलेच वागतील. पण तुला आता तिकडे गेलं पाहिजे. का बरं? ती सखी म्हणजे दुसरी कोणी नसून साक्षात भगवान पांडुरंग होते म्हणाले ते. तुझ्यासाठी तो तिकडे गेला. हे ऐकलं मात्र डोळ्यात पाणी आलं की माझ्यासाठी भगवंतांना इतका त्रास सहन करावा लागला. मला एक वेळ पंढरपूरला नाही येता आलं असतं तरी चाललं असतं. आणि सखू तशीच वाऱ्याच्या वेगानं निघाली धावत धावत आपल्या गावाच्या तिकडे. आणि आता देवांनी जाणलं, अरे बापरे म्हणाले, हे आता वारकरी पण घराच्या जवळ यायला लागले. ती मागून सखू सुद्धा धावत यायला लागली. आणि आता जर दोन दोन सखू जर घरात बघितल्या तर ह्यांची पाचावर धारण होणार म्हणाले. काहीतरी केलं पाहिजे. पण आता भगवंतांनी आपल्या मायेनं सखूला आणलेलं होतं आणि सखू वाड्याच्या दारात उभी. आणि बरोबर आता सखू आली म्हणता क्षणी भगवंत आता सखीचं रूप धारण करायला जाणार. इतक्यात पांडुरंगांचा हात सखून धरला. कुठं निघालात? मी ओळखलंय तुम्हाला मी ओळखलंय म्हणाले. तुम्ही म्हणा दुसरे कोणी नसून साक्षात पांडुरंग आहेस ना तू म्हणाले. हो म्हणाले, मी पांडुरंगाच आहे म्हणाले. अगं मग देवा, माझ्यासाठी इतका कष्ट केलेस, मार खाल्लास ना तू माझ्यासाठी? छे छे, मला कोणी मारलंय म्हणाले? कोणाची भिषा दे का म्हणाले मला मारायची? नाही म्हणाले देवा, तू कितीही मला सांगितलंस तरी तू मार खाल्लास नक्कीच. असू दे ग, माझ्या भक्तासाठी मी काहीही करतो, काहीही करण्याची तयारी आहे माझी. तुझ्यासाठी केलं ना ठीक आहे म्हणाले, काही हरकत नाही. पण भगवंता आता म्हणाले, माझ्या घरच्यांना आणि मला तुझ्या सगुण रूपात दर्शन दिलं पाहिजे. उभ
की तुला आता मला आणि माझ्या घरच्यांना सगुण रूपात दर्शन दिलं पाहिजे. कसं दर्शन दिलं पाहिजे? उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे काठी. तू जसा चंद्रभागेच्या काठावरती उभा राहिलायस ना, तसं दर्शन मला इथे द्यायचं तू. काठी उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे काठी. सावळे स्वरूप मूर्ती, सावळे स्वरूप मूर्ती परम गुमाटी. उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे काठी. तिथे जसं मला दर्शन देणार ना, दिलंस ना, तसंच म्हणाले आता इथे द्यायचं म्हणाले. करणीती कुंडले नाना पुष्पहार कंठी. करणीती कुंडले नाना पुष्पहार कंठी. रत्न टिळे मोती नीट, रत्न टिळे मोती नीट माणिकांची दाटी. उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे काठी. चंद्रभागे काठी उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे काठी. म्हणाल तिथे जसा कटीवरती हात विटेवर पाय, असा दर्शन मला आता तुला इथे दिलं पाहिजे. त्याप्रमाणे मात्र भगवंतांनी ठरवलं की इथे याला दर्शन द्यायचं. आणि त्याप्रमाणे कसं दर्शन दिलं? समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जघननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. आणि असं मात्र भगवंतांनी सगुण रूपात दर्शन दिलं. कशामुळे? तर फक्त आवडीने भावे हरिनाम घेसी. संपूर्ण विश्वास होता, मला कितीही जरी जगाने दूर लोटलं तरी एक माणूस मला दूर नाही लोटणार, तो म्हणजे भगवंत मला दूर नाही लोटणार, त्याच्यावरती पूर्ण विश्वास होता. जसा नाथांचा विश्वास आहे, नाथ जसे आपल्याला विश्वास देतात, म्हणूनच पूर्वपद्यात आपल्याला उपदेश करताना नाथ म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे हे चिदान देगा देवा तुझा विसरन भावा गुण गाई न आवडी हे ची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम.